सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असं मी नाही लोकमान्य टिळक म्हणाले होते. जरा रागीटच होते लोकमान्य. आमचे आजोबा पण म्हणाले होते. मी मात्र असं काहीच म्हणत नाही, कारण आमचं सरकार हुशार आहे फार. सिलेंडरचे अपघात वाढले म्हणून वर्षाला फक्त 6 सिलेंडर देणार आहे सरकार, पण लोक मात्र उठसूत करत असतात तक्रार. ट्रॅफिकची समस्या सुटावी म्हणून पेट्रोल आणि डिझेल महाग करतं सरकार. गरीब वगैरे लोकांचं नेहमी सरकारच्या विरोधात रडगाणं असतं, पण या सरकारनं दाखवून दिलं कोळशात सुद्धा सोनं असतं. रुपयाची किंमत कमी होत चालली म्हणून लोक चिंता करतात फार, पण ज्यांना आपल्या स्वतःच्या मताची किंमत नाही त्यांच्या पैशांची किंमत का करेल सरकार? मंडळी, कुठल्याही पक्षाबद्दल आपलं असंच मत असतं. कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी आपल्यासाठी तो पक्ष पंधरवडाच ठरेल की काय अशी भीती आपल्याला वाटत राहते. पण हे चित्र जर बदलायचं असेल तर मन मोकळं केलं पाहिजे. कर्जातून जरी मोकळे नाही झालो तरी मनापासून मोकळे व्हायला पाहिजे. म्हणून आज आपण 3 राजकीय व्यक्तिमत्वांबरोबर मारणार आहोत गप्पा आणि खेळणार आहोत तुमच्या आमच्या आवडीचा खेळ हप्ताबनचा. मी स्वागत करतो संजयजी निरुपम, विनायकजी मेटे आणि शिरीषजी पारकर यांचं. नमस्कार. अच्छा, हप्ताबंदच्या भागात ही 3 दिग्गज राजकीय व्यक्तिमत्व आपल्या बरोबर खेळणार आहेत. सुरुवातीला घे दमान राऊंड मध्ये आपण भेटणार आहोत संजयजी निरुपम साहेबांना. तोपर्यंत मी दोघांनाही विनंती करतो तिथे बसण्याची. आणि आजचा हा हप्ताबंदचा विशेष खेळ ते खेळतायत एका मदतनिधीसाठी. 2 लाख रुपयांच्या रकमेसाठी ते खेळतायत. श्रमी है श्रीराम हमारा असं म्हणत बाबा आमटे नावाच्या एका अवलियानं कुष्ठरोग्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी ओसाड महारानावरही आनंदवन फुलवलं. बाबांचा हाच वारसा पुढे चालवत त्यांची मुलंही मानवतेच्या या वाटेवर प्रवास करतायत. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी 1973 साली सुरू केलेल्या हेमलकसा या पाऊल वाटेची आता मोठाली प्रकाशवाट झाली आहे. आदिवासींच्या जगण्यातला अंधार दूर करणारी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासींसाठी आज मात्र सुसज्ज रुग्णालय उभं आहे, शाळा आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या डॉक्टर मंदा आणि प्रकाश आमटे यांच्या अंधारातून उजेडाकडच्या या अविश्रांत प्रवासाला झी मराठी हप्ताबंदच्या हार्दिक शुभेच्छा. निरुपम साहेब, तुम्ही एका वर्तमानपत्राचे संपादक होता, कुठला मराठी पेपर तुम्हाला जास्त आवडतो? जेव्हा मी शिवसेनेत होतो तेव्हा सामना आवडत होतो. बर, आता वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज पेपर आहेत. बर, मराठी के. बर, तुम्ही मातोश्रीवरची कुठली गोष्ट मिस करता आता? बाळासाहेबांचा आशीर्वाद एक फार मोठा असा एक विषय होता. बर, ठाकरे बिहारचे आहेत असा आरोप ऐकून तुम्हाला काय वाटलं, तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? तो एक ऐतिहासिक जो आहे तो हिस्टॉरिकली तो करेक्ट आहे. म्हणजे जो मगध प्रांत आहे, मगध प्रांतमध्ये 2500 वर्षापूर्वी एक सर्वात मोठा एक साम्राज्य होता तिकडे. मगध उस समय हिंदुस्तान के सभी राष्ट्रीय घटनाओं का केंद्र था. बर, और मगध में दुनिया भर के लोग आते थे और मगध से दुनिया भर के लोग जाते थे. बर, तो जैसे आज लोग दिल्ली मुंबई में रोजी रोटी की तलाश में आते हैं वैसे ही उस समय लोग मगध की ओर जाते थे, पाटलिपुत्र में जाते थे. स्वतः मी कायस्थपणा आहे, तर यासाठी मी कायस्थ समाजाचा जो एक उद्भव आहे, कायस्थ समाजा जो प्रचारचा विषय आहे त्याच्यात थोडाफार जो मी समजतो त्याचप्रमाणे एक CKP इज अ पार्ट ऑफ कायस्थ कम्युनिटी, अ मेजर कायस्थ कम्युनिटी विच बिलॉंग्स टू नॉर्थ इंडिया. आता ते बिहारचे आहेत की नाही आहेत हे वेगळा विषय आहे, पण मगधची एक कनेक्शन आहे हा समाजाची. कनेक्शन आहे किंवा आणि असा प्रबोधन का ठाकरेंनी पण लिहिला होता. अच्छा, त्यांच्या आत्मकथेत. राज ठाकरेंचा आवडता गुण कोणता आहे? मुश्किल आहे. गुण सापडणं फार मुश्किल आहे. बरं, आता पारकर साहेब आहेत, मेटे साहेब आहेत तुमच्या समोर, मित्र म्हणून त्यांना तुम्हाला काय सल्ला द्यावा असा वाटतो? पारकर साहेबांना मी एक सल्ला देतो की लोकांमध्ये जातीच्या नावावर, भाषाच्या नावावर, मजहबच्या नावावर भेदभाव करू नका. ते सगळे आमचे आहेत, सगळे देशाचे नागरिक आहेत. बरं, कुठेतरी जर काही प्रॉब्लेम आहे तो ठीक आहे, वो त्याच्यावर आम्ही बसू शकतो, चर्चा करू शकतो, पण मारामारी आणि हे आता हा एक सभ्य समाजचा प्रकृती नाही आहे. बरोबर.
तुम्ही मेटे साहेबांना काय सल्ला द्याल? मेटे साहेब तो आमच्याच आहेत, त्यांना सल्ला बिल्ला नको. मेटे साहेब गाँव गावाचे महाराष्ट्राचे ग्रामीण भागाचे आहेत, तो ग्रामीण भागामध्ये खूप काम झालंच पाहिजे. गावामध्ये जे राहणारे लोक आहेत ते फार अडचणीत राहतात, त्यांना त्यांच्यासाठी जास्ती एक कॉन्सन्ट्रेशन दिला पाहिजे, फोकस दिला पाहिजे. बरोबर. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, जो 10% रक्कम तुम्हाला देईल. निरुपम साहेबांसाठीचा पहिला प्रश्न घे दमान राऊंड मध्ये विचारा. खालील पैकी कोणता चित्रपट कोळशाच्या खाणीशी निगडीत नाही? ए गँग्स ऑफ वासेपूर, बी काला पत्थर, सी कालिया, डी कोयला. कालिया. ज्या उत्तराची एंट्री तुम्हाला करावीशी वाटते त्या उत्तराची एंट्री केली. कालिया असं उत्तर निरुपम साहेबांनी दिलेलं आहे. आणि हे उत्तर बरोबर आहे. आता हे पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तर तुम्हाला कधी झळ बसते का त्याची? राजकारणी लोक मुझे अच्छा नहीं लगता है. फॉर डीजल, पेट्रोल, गैस सिलेंडर, केरोसिन, ये इसका जो भावबाड़ होता है कोई बहुत खुशी की बात नहीं है, मजबूरी है. मजबूरी में भी जो बढ़ा रहे हैं तो थोड़ा उसको एक कंट्रोल तरीके, नियंत्रित तरीके से बढ़ाइए. जैसे सिलेंडर वाला विषय है कि साल में 6 सिलेंडर देंगे. सच पूछिए, ठीक है, मुझे बहुत पब्लिकली नहीं बोलना चाहिए और मैं कोई बहुत विरोध का स्वर नहीं कर रहा हूँ. लोग बोले थे कांग्रेस के खासदार ने विरोध किया, थोड़ा और बढ़ा देना चाहिए. कम से कम महीने में 1 सिलेंडर जो है एक मध्यम वर्ग के परिवार की एक जरूरत है. बरोबर. आप कहते हैं कि 2 महीने में 1 सिलेंडर देंगे, म्हणजे तुम्ही तेना तेना सांगता कि तुम्ही 1 सिलेंडर बाहेरून घ्या. बाहेरून म्हणजे ते ब्लॅक मध्ये घ्या. 6 ऐवजी 12 सिलेंडर वर्षाला करतील असं एक आपण म्हणायला, नाहीतर 8 पण चालेल. 8 पण चालेल. म्हणजे थोडस त्यांनी मागे एक पाऊल घेतलं. 8 का होईना, 8 तरी द्या निदान. घे दमान राऊंड मध्ये निरुपम साहेबांसाठीचा दुसरा प्रश्न विचारा. एक गाणं ऐकूया. या गाण्याचे संगीतकार कोण आहेत? ए अन्नू मलिक, बी ए आर रहमान, सी विशाल भारद्वाज, डी शंकर एहसान लॉय. तुम्हाला एकदम हसू आलं मी प्रश्न विचारला तेव्हा. तुम्हाला वाटलं मी वेगळं काही विचारेल असं. शंकर एहसान लॉय. आणि हे उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या सिनेमामध्येच त्यांनी हे गाणं कंपोज केलेलं आहे. आता मराठी सिनेमांसाठी मनसे, शिवसेना हे नेहमी रस्त्यावर उतरून आंदोलनं करत असतात. मध्यंतरी एका भोजपुरी सिनेमाचं नाव बदलावं लागलं, तुम्हाला त्यांना मदत करावीशी का नाही वाटली? भोजपुरी सिनेमा फक्त भोजपुरी भाषींचा आहे असं असंच पण नाही आहे. त्याच्यामध्ये खूप मराठी लोक पण आहेत. बरोबर. तो भोजपुरी सिनेमाचे जो वितरक होता तो शिवसेनेचा माजी शाखा प्रमुख होता. बरं. एक मराठी माणूस होता. अच्छा, नावावर एक आक्षेप होता. तुम्ही सामनामध्ये एक एडिटचा हेडलाईन देता, 1 बिहारी 100 बिमारी. तुम्ही कसं असं हेडिंग देता? तर त्यांना पण एक अधिकार आहे असं नाव देण्याचा की 1 बिहारी 100 पे भारी. त्यांना पण अधिकार आहे. असा बिहारी मराठी हा वाद विवाद संपलाच पाहिजे. कारण की अल्टिमेटली एट द एंड ऑफ द डे वी ऑल आर इंडियन्स. आम्ही सगळे भारतीय आहोत ना बाबा. काही मराठी फिल्म चलते, मराठी फिल्म में ऐसे ऐसे हेडिंग होती है, ऐसा ऐसा उसका नाम होता है कि अगर वो नाम सुन ले तो दंगा हो जाए. लेकिन वो मराठी सिनेमा भोजपुरी भाषी देखते ही नहीं. बरोबर. वैसे ही जो भोजपुरी सिनेमा चल रहा है वो मराठी लोग नहीं देखते. बरोबर. तो सब अपनी अपनी दुनिया में जी रहे हैं, अपनी अपनी दुनिया में जीने दीजिए. आपने पूछा मैं भोजपुरी सिनेमा के लिए क्यों नहीं लड़ाई लड़ता. मुझे मेरा ये नेचर नहीं है कि उतर करके सड़क पर भोजपुरी सिनेमा जिंदाबाद मुर्दाबाद ये सब करे. भोजपुरी सिनेमा से जुड़े लोगों को कहां कैसे कब मदद करना है मैं करता रहता हूं, करूंगा भी आगे भी. बरोबर. आता बॉलीवूड मध्ये निरुपम साहेब तुमचे खूप मित्र आहेत, तुमच्या आवडीचा मित्र कोणता? बॉलीवूड मध्ये कोणीही असा मित्र होऊ शकत नाही जो तुमच्या आवडीचे मित्र आणि तुम्ही डिपेंडेंट होऊ शकता बॉलीवूड मध्ये. असं कोणी नाही आहे. बरं, मग आवड सगळे मतलबी आहेत.
पण बॉलिवूड वाल्यांना मतलब ही का म्हणता तुम्ही ते मतलब ही असतात असं तुम्हाला नाही मतलब थोडं सेल्फ सेंटर्ड असतात ते ते त्यांच्या कामामध्ये ते व्यस्त असतात आणि कामापुरतीच मैत्री एरवी त्यांची मैत्री नसते काय नाही बर निरुपम साहेबांसाठीचा तिसरा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये विचारा सभोतालाशी एकरूप होण्यासाठी पुढील पैकी कोणत्या प्राण्याची कुठलीही प्रजाती रंग बदलत नाही ए बेडूक बी मगर सी सरडा आणि डी ससा आता मी ऑप्शन घेतो विचारतो मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात निरुपम साहेबांना घ्यायचा आहे बोला मेटेजी पारकर साहेब मेटे साहेब ससा ससा आधी ऑब्वियस उत्तर वाटतं कारण ते रंग बदलू शकत नाही ससा निरुपम साहेब असं तुम्हाला काय वाटतं कुठल्या उत्तराबरोबर जावं ससा डी ससा असं उत्तर निरुपम साहेबांनी दिलेलं आहे उत्तर चुकलेलं चुकलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मगर कारण बर्फाळ प्रदेशामध्ये ससा बऱ्याचदा रंग बदलत असतो म्हणजे तो चॉकलेट येतो बर्फाळ प्रदेशात राहताना पण मगर मात्र अजिबात रंग बदलत नाही पण हरकत नाही अजून दोन प्रश्न बाकी आहेत निरुपम साहेब तुमच्या मिसेस मराठी आहेत मग घरामध्ये सत्ता कोणाची असते घरामध्ये गृहमंत्र्यांची सत्ता आहे गृहमंत्र्यांची आहे झाला पाहिजे बरं मग तुम्ही तुमच्यामध्ये जो संवाद होतो तो कुठल्या भाषेत होतो हिंदीत होतो हिंदीत होतो आणि तुम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करता करतो मी बोलतो त्यांच्याशी त्याच्याशी मी मराठीत बोलतो पण ज्याशी मराठी बोलतो बोला नाही गलत मत बोलो हिंदी में बोलो भाई किसी को कोई लैंग्वेज सीखना है तो गलती बोल बोल के सीखेंगे ना एक पहले दिन एकदम करेक्ट लैंग्वेज ना तो कोई अंग्रेजी बोल सकता ना हिंदी ना कोई मराठी बोल सकता मेरे बहुत सारे दोस्त हैं हिंदी शुद्ध नहीं बोलते मैं नहीं बोलता तुम्हारी हिंदी से नहीं मत बोल मैं उसको इनकरेज करता हूँ बोला करो मग आता वहिनींना आम्ही सांगायला पाहिजे की त्यांना एनकरेज करा मराठी बोलण्यासाठी माझी माझी मुली आहे तो मराठीत बोलतो खूप त्याची मातृभाषा त्याची मातृभाषा मराठी आहे बरं आता वहिनींची भेट तुमची कुठे झाली पत्रकारितेच्या दरम्यान पत्रकारितेच्या निमित्त मी जनसत्तामध्ये होतो पत्रकार म्हणून काम करत होतो अच्छा म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे हा लव्ह मॅरेज आहे आणि पहिले कोणी ऑफर दिली ऑफकोर्स बर निरुपम साहेबांसाठी घे दमान राऊंड मधला पुढचा प्रश्न विचारा दादा कोंडके यांची निर्मिती असलेला पहिला सिनेमा कोणता ए आली अंगावर बी पांडू हवालदार सी सोंगाड्या डी तांबडी माती काही मला माहित नाही पांडू हवालदार मला माहित आहे सोंगड्या माहित आहे की आणि दुसरा कोण बाकी पहिला सिनेमा कोण आहे मी सांगू शकत नाही तुम्हाला ह्याविषयी खूप सहजतेने माहिती असेल असं मला वाटलं कारण पहिल्या सिनेमांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी खूप मदत केली होती दादा कोंडकेंना तो रिलीज होण्यासाठी प्रदर्शित होण्यासाठी आणि तेव्हा देवानंदचा सिनेमा आला होता त्यामुळे हा सिनेमा उतरवला होता थिएटरमधनं त्यावेळी बाळासाहेबांनी आंदोलन करून हा सिनेमा लावायला लावला आणि हा सिनेमा गोल्डन ज्युबली झाला सुंगाड्या पण हे उत्तर मात्र बरोबर आहे 10% रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली मराठी सिनेमाबद्दल किंवा रिजनल सिनेमाबद्दल भोजपुरी सिनेमा तमिळ सिनेमा कन्नड सिनेमा याच्याबद्दल माझी एक भूमिका आहे सिनेमा बेसिकली एक ओपन मार्केटचा एक प्रोडक्ट आहे बरोबर आप प्रोडक्ट लेकर के उसकी मार्केटिंग कर रहे हैं लोग पसंद करेंगे देखेंगे बरोबर भोजपुरी सिनेमा कायदे से सिर्फ बिहार में देखा जाना चाहिए मुंबई में क्यों देखते हैं लोग क्योंकि भोजपुरी लोग यहाँ रहते हैं भोजपुरी लोगों की जो एक जो उनका एंटरटेनमेंट है उनका एंटरटेनमेंट कहीं ना कहीं हो रहा है तो उसी तरह से मराठी सिनेमा अगर मल्टीप्लेक्स में एक ही हफ्ता दिखा दूसरे हफ्ता नहीं दिखा मतलब कहीं ना कहीं ऑडियंस नहीं है कई मराठी फिल्में सिनेमा में इस प्रकार का राजकारण लाना थोड़ा अवॉइड करना चाहिए हमारे सिनेमा के जो प्रोड्यूसर हैं डायरेक्टर हैं कलाकार हैं उनको बढ़िया से फोकस करके अच्छी मूवी दीजिए लोग देखेंगे देखेंगे थिएटर वालों को भी दिखाना पड़ेगा क्योंकि थिएटर अल्टीमेटली दे आर डूइंग देयर बिजनेस तो ये बात बात पर यह कि नहीं मैं मेरे को एक स्पेशल स्टेटस चाहिए मिल जाएगा एक दो बार आपके लिए राज ठाकरे जी लड़ेंगे बाला साहब लड़ेंगे मिल जाएगा स्टेटस स्पेशल स्टेटस तो ये बात बात पर यह कि नहीं मैं मेरे को एक स्पेशल स्टेटस चाहिए
बरोबर आहे, पण हा विषय सर्वतः वेगळा आहे की मराठी सिनेमाला हक्काची सिनेमागृह मिळत नसल्यामुळे त्यांचा सिनेमा तसा व्यवसाय होत नाही. कारण बरेच सिनेमे चांगलेही आहेत जे चालले नाहीत, की अरे हा सिनेमा तर चांगला होता पण हा चालला नाही, कारण त्याला त्या काळात ते थिएटर उपलब्ध झाले नाही. जेव्हा भारतीय सिनेमा आला त्यावेळी तो 15 ऑगस्टच्या आठवड्यापर्यंतच तुम्हाला तो चालवता येईल असं मल्टिप्लेक्सवाल्यांनी सांगितलं. का? तर एक तर टायगर येतोय. आता ह्या 5 दिवसामध्येच भारतीयचे 35 पैकी 2200 हाऊसफुल होते. तर आता ती म्हणाली एक तर टायगर येतोय, आता काढून टाका तुमचा सिनेमा. तर अशा वेळेस भांडणं स्वाभाविक आहे की नाही? नाही, एकथा टायगर सलमान खानचा मूवी आहे. सलमान खान मतलब आज के एक सर्वात मोठा स्टार आहे. तो मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमा रुक जाय उसके चक्कर में पण तो चालतोय, त्यावेळी तो काढण्याचा प्रयत्न व्हावा यासारखं मग आम्हाला खंतावणारं काय आहे? म्हणजे अशा वेळेस काहीतरी महत्वाचे निर्णय किंवा आंदोलन होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? शेवटी हा एक कमर्शियल डिसिजन आहे. बरोबर. थिएटरचे मालिक म्हणजे जो समाजसेवी नाही आहेत, थिएटरचे मालिक जो शिवसेना आणि काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ता नाही आहेत, तर जो पक्षाचे जो जो भूमिका आहे, राजकारणी भूमिका आहे, त्याच्याप्रमाणे ते काम करणार. थिएटर मालिक शेवटी एक व्यापारी आहे. बरोबर. पण मराठी सिनेमा एक 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 एक, एक पॉइंट आपका सही आहे की सिर्फ महाराष्ट्र में लोग देखते हैं तो ठीक है, कोई दिक्कत नहीं है स्पेशल स्टेटस देने में, दीजिए. लेकिन ये भी सोचिए तमिल सिनेमा को कोई स्पेशल स्टेटस नहीं देता. नहीं, लेकिन तमिल लोग इतना बढ़िया पिक्चर बनाते हैं कि तमिल वहां हिंदी अगर एकता टाइगर और रजनीकांत का फिल्म लगाइए आप, एकता टाइगर उतार देंगे, रजनीकांत की फिल्म चलेगी. बरोबर. तो आप उस लेवल पे जाइए ना. लेकिन हे तिथे घडतं म्हणणं आमचा मुद्दा तोच आहे. घडतं नाही, तो कमर्शियल डिसिजन आहे. तो काय राजकारण नाही याच्यामध्ये. तो रजनीकांतचा मूवी बघण्यासाठी जास्ती लोक येतात सलमान खान पेक्षा. तर तुम्ही पण रजनीकांत घडवा ना इकडे. बर, घे दमानं राऊंड मधला 5वा आणि शेवटचा प्रश्न निरुपम साहेबांसाठी विचारा. खालील पैकी कुठला घोटाळा आधी उघडकीस आला? सबसे पहिले ए बोफोर्स, बी सिमेंट घोटाळा, सी मुंद्रा, डी सेंट किट्स. सिमेंट घोटाला मला काही माहीत नाही सिमेंट घोटाळ्याबद्दल. सेंट किट्स मला माहीत आहे, बोफोर्स तर माहीत आहे. मुंद्राचा जो विषय होता तो जीपचा इशू होता, तो नेहरूजीच्या काळात झाला होता. तर नेहरूजीच्या काळात म्हणजे 60, 62, 61, 60, 60 तो मुंद्रा चलत होते. मुंद्रा असं उत्तर निरुपम साहेबांनी दिले. काय वाटतंय? बहुतेक मुंद्रा हा आता एक मुंद्रा पोर्ट आहे, पण हा मुंद्रा घोटाळा माझ्या नेहरूंच्या काळातला आहे असं वाटतं. बरोबर. त्याच्यानंतर सिमेंट घोटाळा 81 साली, अंतुलेंचा वेंचर, त्याच्यानंतर बोफोर्सचा घोटाळा आणि त्याच्या लगोलग सेंट किट्स घोटाळा. बरोबर. खरं म्हणजे हे सगळे घोटाळे काँग्रेस पक्षाशी संबंध असल्यामुळे त्यांना सगळं माहीत असायला पाहिजे होते. आणि इथे एक जास्त गंमत झालेली या मुंद्रा घोटाळ्यामध्ये, हा नेहरूंच्या काळामध्ये झालेला घोटाळा हे बरोबर आहे, पण हा उघडकीस आणला पंडित नेहरूंचे जावई असलेल्या फिरोज गांधींनी. फिरोज गांधी, त्यामुळे ह्याला एक वेगळं महत्व आहे. म्हणजे नेहरूंच्या सरकारमधला घोटाळा एका गांधीने उघडकीस आणला, हा एक विलक्षण योगायोग या ठिकाणी आहे. पण हे उत्तर मात्र बरोबर आहे, घोटाळ्याशी निगडीत उत्तर बरोबर आलेलं आहे. निरुपम साहेबांनी 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहे. 40% रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे, ₹80,000. बघूया आता मेटे साहेब आणि पारकर साहेब यांच्यापैकी कोण कशी कामगिरी करतं आणि दे दणादण राऊंडमध्ये कोण पोहोचणार आहेत. कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमच्या आमच्या आवडीचा कार्यक्रम मेडिमिक्स आयुर्वेदिक सोप प्रस्तुत हप्ता बंद, पॉवर्ड बाय विको टर्मरिक इन शेविंग क्रीम बेस. घर बसल्या तुमच्या कर्जाचा भार उतरावा यासाठी आम्ही तुम्हाला विचारणार आहोत एक प्रश्न, ज्याचं योग्य उत्तर देणाऱ्याला मिळणार 21,000 रोख बक्षीस. आजचा प्रश्न आहे, भाग्यवान विजेत्याचं नाव जाहीर होणार उद्याच्या भागात. तुमचं उत्तर देण्यासाठी टाईप करा HB स्पेस तुमचं उत्तर आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आमच्या लाईन्स उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू आहेत. घे दमान राऊंड मध्ये माझ्या समोर विनायक रावजी मेटे साहेब बसलेले आहेत. नमस्कार मेटे साहेब. बरं, मला सांगा, केतकरांच्या घरावर हल्ला झाल्याचं प्रकरण झालं त्यानंतर आता तुम्हाला असं वाटतं का की आपल्या लोकांचं चुकलं, त्याविषयी काय वाटतं? आज हा अगदी सुरुवातीलाच हल्ला समजायचा का? कसं आहे,
त्या सगळीच घटना जर आपण एक पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय भावनात्मक असणारा हा महाराष्ट्र आहे. त्या अनुषंगाने केतकर साहेबांनी काही त्यांनी लिखाण केलं आणि त्याची काही स्वाभाविक प्रतिक्रिया त्यावेळेस उमटली. पण मी आपल्याला आजही सांगेल आणि त्यावेळेस मी अनेक वेळा सांगितलं होतं की ती घटना जी झाली त्या घटनेचा मी सुद्धा निषेधच केलेला होता, तो काही प्रश्न नाही. तर ती एक त्यावेळेची स्वाभाविक प्रतिक्रिया होती, एवढंच त्याच्याबद्दलचा प्रश्न. बरं, पण असं आहे त्यानिमित्त त्यावेळेसही आणि नंतरही माझं आणि त्यांचं अतिशय चांगले संबंध आहेत. त्यानंतर त्यांचं आमचं बोलणंसुद्धा आहे, त्यांनी मला कार्यक्रमालाही बोलवलेलं होतं. बरोबर, पण ही प्रतिक्रिया हिंसा ही प्रतिक्रिया जास्त बरोबर वाटते का तुम्हाला? बरोबर नाही, कोणती हिंसा ही कधीच समर्थनीय असू शकत नाही, त्याच्यात काही दुमत असंच काही कारणच नाही. बरोबर, पहिला प्रश्न घे दमान राऊंड मध्ये विनायकरावजी मेटे साहेबांसाठी विचारा. खालीलपैकी कुठल्या क्रमांकात एका राजकीय अध्यक्षाचे आडनाव येते? ए 21-37, बी 47-47, सी 49-12, डी 71-71. म्हणजे ते कार्यकर्त्यांचं बऱ्याचदा प्रेम असतं त्या दाखवण्यासाठी नंबर प्लेट पण. जसं दादा लिहितात किंवा अन्य काही असं लिहितात तसं. पण ते नोंद घेतात का या गोष्टीची? ते जे लिहितात त्यांना माहिती आपले. फोर 9-1-2 आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि कोणते साहेब आहेत सांगा आता? पवार साहेबांचं नाव 4912. पेटे साहेब, तुमच्या बरोबर निरुपम साहेब आहेत, पारकर साहेब आहेत, तुम्हाला काय सल्ला द्यावा वाटतो त्यांना? अनेक वेळा निरुपम साहेबांचं असं होतं की मराठीच्या मुद्द्याला किंवा अन्य कोणत्याही मुद्द्याला ते जे बिहारमधून आलेले आहेत ज्या पार्श्वभूमीतून, आता इथं मुंबईतच तसं ते बिहारचं म्हणणंही त्यांना चुक आहे, कारण ते महाराष्ट्रीयनच झाले तसे ते, म्हणजे घरापासून ते बाहेरपर्यंत ते महाराष्ट्रीयनच. बरोबर, पण ते एखादी गोष्ट बिहारची, समजा आत्ता इथं बोलत असताना सुद्धा त्यांच्या बिहारचा विषय किंवा उत्तरेचा विषय निघला की ते असे बसून ते आवेशानं बोलतात, आक्रमक होऊन बोलतात. ती आक्रमकता एका टप्प्यापर्यंत ठीक आहे, पण त्या आक्रमकतेचं लोकांना ही समोरच्या लोकाला किंवा विरोधातल्या लोकांना त्याचा ही येता कामा नये. म्हणजे असं वाटतं काय बोलतात हे, म्हणजे त्याचा राग येता का म्हणे, आक्रमकतेचा सुद्धा राग येता का म्हणे, ते आक्रमकतेतून मुद्दे पटले पाहिजेत आपले, ते त्यांनी थोडस सांभाळलं ना. म्हणजे लढवय्या वृत्ती पण त्यांनी क्राफ्टेड केली पाहिजे. हा, तर अतिशय त्यांना म्हणजे उज्ज्वल भविष्य आहे असं माझं स्वतःचं मत आहे. पण एखादी त्यांनी दिलेली टोकाची प्रतिक्रिया तुम्हाला आठवते का? अनेक वेळा, उदाहरणार्थ त्यांनी छठ पूजेच्या बद्दलचा जो काही हे केलं ना, छठ पूजा त्यांनी इथं सुरू त्यांनीच केली म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अतिशय चांगली गोष्ट. पण ती ज्या पद्धतीनं त्यावेळेस झालं मग ते एक प्रतिक्रिया म्हणूनच त्यांनी ती केलेली होती. मग त्याच्यातून त्यांच्या त्या छटपूजेच्या काही लोकांवर हल्ले झाले वगैरे, मग ते सगळं प्रकरण वाढत गेलं वगैरे ते सगळं. पण ही क्रिया प्रतिक्रियातून एक दोन म्हणजे समाज मन दुभांगता कामा नाहीत याचं भान आपण ठेवलं पाहिजे, एवढंच फक्त माझं. तुमची काय भूमिका होती त्या काळात छटपूजेच्या वेळेसची? माझी अशी भूमिका होती की छटपूजा म्हणजे एक बिहारी आणि ईस्टर्न युपीचे लोकांची एक जुनी पूजा आहे आणि त्यांना एक हक मिळाला पाहिजे इकडे पूजा करण्याचे, आणि त्याच्या मागे त्यांनी राजकारण टाकलं. कोणी टाकलं, कसं टाकलं, तुम्ही सर्वांना माहीत आहे. तो कुठेतरी काही ना काही मुझे वो हर्ट कर गया. आपसे कोई आपका हक छीनेगा तो आपको दुख होगा. अब जब आदमी दुखी होता है तो बहुत ज्यादा सभ्य नहीं हो सकता, तो वो जो आक्रमकता होगी शायद उस समय का एक रिएक्शन होगा. तो त्याच्यासाठी जर कोणालाही जरा वाईट वाटला तो मी माफी मांगतो. पण आता मेटे साहेबांनी दिलेल्या सल्ल्यावर तुम्ही अंमल करणार का? नक्की करणार. बर, आमचे वरिष्ठ आहेत आणि जाणकार आहेत, त्यांचे सल्ला मी स्वीकारतो. बर, मेटे साहेबांसाठीचा दुसरा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये विचारा. कोणत्या चित्रपटात निळू फुले यांनी हिंदूराव धोंडे पाटील ही व्यक्तिरेखा साकारली आहे? ए गोष्ट छोटी डोंगरा एवढी, बी सिंहासन, सी सामना, डी सातच्या आत घरात. गोष्ट छोटी डोंगरा एवढीच
निश्चितपणे असेल असं मला वाटतं. पण दोनमध्ये कन्फ्यूज आहे, सातच्या आत घरात. पण जर हे करायचं म्हणलं, उत्तर द्यायचं म्हणलं, तर गोष्ट छोटी डोंगरा एवढीच. ज्या योग्य उत्तर वाटतंय त्याची एंट्री तुम्ही करू शकता. काय श्रेष्ठ गोष्ट छोटी डोंगरा एवढी. मेटे साहेब, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सामना. अरे बाप. सामना या चित्रपटात निळू फुले यांनी हिंदूराव धोंडे पाटील ही व्यक्तिरेखा साकारली आहे. मेटे साहेब, मंत्रालयाला आग लागली त्यावेळी तुम्ही स्वतः तिथे हजर होतात. मग एक प्रवाद आहे लोकांमध्ये, एक वदंत अशी आहे की आग कशाला लागली, लावली असन तर तुम्ही तिथे होता. तुम्ही आता याबद्दल काय कमेंट कराल? नाही, दुर्दैवाने अशी वंदता असेल तर ते चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की राजकारण्यांच्या बद्दल जो जनतेमध्ये जो एक प्रतिमा तयार झालेली अविश्वासाची, आणि कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये राजकारणी लोक हे फक्त पैसा खातात आणि वाईट गोष्टी झाकून ठेवतात, त्याचं ते एक प्रतिबिंब त्या प्रतिक्रियेत मला दिसतं आहे आणि ते सर्रस आपल्याला पाहायला मिळतं. परंतु मी त्या ठिकाणी आपल्याला होतो, मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो की अजिबात असं म्हणजे मंत्रालयाला आग लावली, काही फाईल जाळायला लावली किंवा काही गोष्टी लपवण्यासाठी आपल्याला ते करावं लागलं अशी अजिबात कुठेही शक्यता नाही. कोणताही माणूस तिथे एवढी मोठी आग हे लावू शकत नाही आपली एखादी छोटी गोष्टी लपवण्याच्याकरता. मी मध्यंतरी एक पाठीमागं एक अशी पेपरमध्ये न्यूज वाचली होती की एक मंत्रालयातली एक फाईल गहाळ झाली, ती आणखीनही सापडलेली नाही ना. म्हणजे ज्याला कोणाला जर काही करायचंच असेल तसं, तर फाईल गहाळ करणं हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये. मग त्यासाठी आग लावणं, एवढ्या माणसाचे मृत्यू त्याच्यामध्ये पडलं, एवढे मोठे नुकसान होणं, आणि सगळ्यात मोठा तो महाराष्ट्राला कलंक आहे. मंत्रालय जळतं म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे त्या मनानं. हे महाराष्ट्राच्या ज्याला हृदयावर लागलेलाच तो ही आहे, कारण काही असो. मग त्यामुळे अशा बाबतीमध्ये कुणीही त्या ठिकाणचा माणूस अशी कृत्य अजिबात करू शकत नाही हे ठाम आहे. बरं, मेटे साहेबांसाठी घे दमान राऊंड मधला पुढचा प्रश्न विचारा. यापैकी कोणता नेता दाढीसाठी प्रसिद्ध नाही? ए अब्राहम लिंकन, बी फिडेल कॅस्ट्रो, सी इंद्रकुमार गुजराल, डी मुसोलिनी. अब्राहम लिंकनला आहे, गुजरालला आहे, फिडेल कॅस्ट्रो किंवा मुसोलिनी या दोन्हीपैकीच आहे. कारण गुजरालची इथं दाढी आहे, अब्राहम लिंकनची तर पूर्ण दाढीच आहे. फिडेल कॅस्ट्रो. मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात आता मदत घेऊ आपण. मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात मेटे मुसोलिनी जास्त संयुक्तिक वाटतं. कारण इंद्रकुमार गुजरालच्या दाढी आहे, अब्राहम लिंकनच्या पण दाढी आहे. इव्हन चार्ली चॅपलिनच्या चित्रपटामध्ये जे मुसोलिनीचं चित्रण केलं आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्यांना दाढी नाहीये. बरोबर. आणि त्यांचे जे चित्रपटामध्ये आविष्कार होता चार्ली चॅपलिनच्या, त्याच्यामध्ये देखील मुसोलिनी विदाऊट दाढीचा दाखवला आहे. त्यामुळे तेच उत्तर संयुक्तिक वाटतंय. आता मनसेची मदत घेणार का असं एक असा काही प्रश्न नाही. एखादा चांगली गोष्ट असेल आमच्या मित्रांची तर ते घ्यायला काही हरकत नाही ना. मग आता ही तुम्ही ह्या मुसोलिनी मुसोलिनी असं उत्तर मेटे साहेबांनी दिले. मदतीचा हात जर घेतला नसता मेटे साहेब तर तुमचं उत्तर बरोबर चुकलं असतं. आता उत्तर बरोबर आहे. मुसोलिनीचं हे वाक्यच खूप प्रसिद्ध आहे. आय हेट बिअर, त्याला दाढीच आवडायची नाही आणि दाढी असलेले लोक सुद्धा आवडायचे. त्यामुळे हे उत्तर तुम्ही दाढीवाल्याला प्रश्न विचारलाय. तीन पैकी दोन उत्तर बरोबर, एक उत्तर चुकलेलं आहे. घे दमान राऊंड मध्ये तुम्ही खूप चांगलं खेळताय. तीन पैकी दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली, एकच उत्तर चुकलंय. बघूया पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देताय. पुढचा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये मेटे साहेबांसाठी विचारा. कोणत्या राजाने राजधानी दिल्लीहून दौलताबादला नेली? ए औरंगजेब, बी अहमदशहा अब्दाली, सी अल्लाउद्दीन खिलजी, डी मोहम्मद बिन तुगलक.
मुहम्मद बिन तुगलकच बहुतेक असावं. मोहम्मद बिन तुगलक असं उत्तर मेटे साहेबांनी दिले आणि हे उत्तर बरोबर आहे. मोहम्मद बिन तुगलकाने दिल्लीहून राजधानी दौलताबादला सगळ्या लवाजम्यासहित आणले आणि नंतर तो वेडा मोहम्मद म्हणून तो प्रसिद्धही झाला. चार पैकी तीन उत्तर बरोबर मेटे साहेब. खूप चांगलं तुम्ही घेदामानं राऊंड खेळत आहात. एक प्रश्न असा, सोनिया गांधींचा कोणता गुण तुम्हाला आवडतो? त्यांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे परदेशाहून इथं सून म्हणून आल्या, इथली रीती परंपरा चाली कोणत्याही गोष्टी संस्कृती कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना त्याचं ज्ञान नसताना आणि जेव्हा जबाबदारी त्यांच्यावर पडली राजीव गांधीजी गेल्यानंतर त्यांनी सगळं ज्या पद्धतीनं आत्मसात केलं आणि ज्या धीरानं त्या सामोरं गेला त्याला तोड नाही. तो गुण सगळ्यांनीच घेण्यासारखं आहे, अतिशय सगळे फार मोठा गुण आहे. पुढचा प्रश्न मेटे साहेबांसाठी घे दमाना राऊंड मधला विचारा. खालील पैकी कोणत्या महिन्यात मराठी भाषा दिन साजरा केला जातो? ए भाद्रपद, बी चैत्र, सी फाल्गुन, डी माघ. हे जरा कठीणच आहे. हे अंदाजानच फक्त फारशी काय अंदाज बांधाल. चैत्रमध्ये असावं मराठी महिने खरं तर सांगू शकणार नाही मी कोणता महिना कोणत्या महिन्यात येत होते. जे योग्य वाटते त्या उत्तराची एंट्री तुम्ही करू शकता. नाही या बाबतीत खरं एवढी टोकाची भूमिका चांगली नाही मराठी बद्दल. असं नाही आहे, पूर्वी शाळेमध्ये असताना अगदी पाठ असायचे तोंडपाठ. मराठी महिने तसे सरावाचे नसतात. भाद्रपद करतो चल, म्हणजे असा अंदाज आहे की भाद्रपद चल. चैत्र माघ असं करत मेटे साहेब भाद्रपदापर्यंत आले. आता पारकर साहेब तुम्हाला काय वाटतं कुठला? माझ्या मते माघ का काय ते मी कन्फ्युजन आहे, पण 27-28 फेब्रुवारी हा याची कल्पना आहे. एक हिंदू महिन्याप्रमाणे तो माघ आहे. भाद्रपद हे उत्तर चुकीचं आहे. अरे भाद्रपदात गणपती आहे, गणपतीच्या अलीकडे सप्टेंबर. तेच मी म्हणलं मला ते आपला तो सरावाचा नसतो भाग. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फाल्गुन. अरे फाल्गुन महिन्यात मराठी भाषा दिन साजरा केला जातो 27 फेब्रुवारी. मराठी महिने शिकवले जावेत यासाठी एक आंदोलन आमच्यापासून सगळ्यांना तो नियम लागू आहे. आपण खरं म्हणजे ठेवलं पाहिजे लहानपणानंतर त्या गोष्टी. आपण आपलं पण ते अंगलाळलेलं सगळं झालेलं आहे. पाच पैकी तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत मेटे साहेबांनी, दोन उत्तर चुकलेली आहेत. घे दमान राऊंड मध्ये आता येतील शिरीष पारकर आणि शिरीष पारकर साहेब ठरवतील दे दणादण राऊंड मध्ये कोण दोघे जण पोहोचणार आहे. घे दमान राऊंड मध्ये माझ्या समोर शिरीषजी पारकर साहेब बसलेले आहेत. पारकर साहेब तुम्ही टोल भरता का? नक्की. आणि आता शेवटी बॉल सरकारच्या कोर्टात आहे. पण आता हे सुरक्षेत्र सारखा कार्यक्रम होतात, मग त्याविषयी आपण खूप आक्रमकपणे भूमिका मांडली सुरुवातीला, पण त्यानंतर मग तो मुद्दाही मिटला. तर ती आक्रमकता कमी कमी होत जाते का? आता म्हणजे सुरक्षेत्राच्या लोकांना मनसैनिकांना सोडून त्यांना मारायला पाहिजे होतं का? आणि शेवटी ज्या प्रकारे त्या लोकांनी येऊन माफी मागितली की आम्ही ह्यापुढे करणार नाही, कारण ह्याच्यामध्ये लोकभावना गुंतलेल्या आहेत. राजसाहेबांना आवड नाही की राजसाहेबांना भांडायची होस हा त्याच्यामधला विषय नाही आहे. प्रश्न असा आहे की सध्या लोकभावना काय. गेले काही वर्ष 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानबद्दल या देशाबद्दलच्या आपल्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या, मग तो कुठल्याही पक्षाचा मतदार असो वा नसो, पण तुमचे गल्ले भरण्याकरता म्हणून जर असे कार्यक्रम अशा क्रिकेट मालिका किंवा अशा हॉकीच्या मालिका चालू करत असू तर ते चुकीचं आहे आणि थांबलं पाहिजे. पारकर साहेब आता तुम्हाला पक्षासाठी प्रवक्ता म्हणून खूप वाहिन्यांवर खूप बोलावं लागतं, मग घरात काय असतो? नाही घरी आवाज बंद असतो. बरं, पण मग तुमचा प्रेम विवाह की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. तुम्हाला वाटतं माझ्याकडे बघून माझी कोण प्रेम विवाह करेल? या राऊंड मधला पहिला प्रश्न घे दमान राऊंड मधला शिरीष पारकर साहेबांसाठीचा विचारा. एक गाणं ऐकूया. राज की बात कह दो तो जान में
हे गाणं कोणत्या गायिकेने गायले आहे? ए उषा, बी आशा, सी लता, डी मीना. आशाताईंनी हे गाणं गायलेलं आहे आणि दुसरे त्यांचे सहगायक आहेत ते मोहम्मद रफी आहेत. मोहम्मद रफी. आता ह्यातलं राज हे गुपित या अर्थाने आम्ही विचारला म्हणजे त्यात नाही ते माझ्या पक्षाकरता गाणं होतं असं मी पकडतो. राज की बात तर मी राज की बात म्हणजे मनसेचा प्रवक्ता असल्यामुळे तुम्ही ते बरोबर गाणं फक्त हिंदी निवडलं. हे उत्तर बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर पारकर साहेब. एक प्रश्न आता निरुपम साहेबांनी सांगितलं की ठाकरे बिहारचे तर तुमचं याविषयीचं काय म्हणणं आहे? नाही हा प्रश्न खूप गैरलागू आणि म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह अनुत्पादक प्रश्न आहे. खरं म्हणजे आता एवढे सगळे घोटाळे चालू आहेत तर खरं म्हणजे काँग्रेसला घोटाळ्यांचा जीवन गौरव पुरस्कार लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला पाहिजे. तर ते ठाकरे कुठले हा काय प्रश्न अप्रस्तुत आहे खूप आणि त्याच्याशी काय संबंध येत नाही. बर प्रश्न पुन्हा असा आहे की मी जरा ट्रॅक थोडासा बदलतो. मला फक्त संजय निरुपमांच्या बाबतीत एवढंच म्हणायचं आहे आणि तोच आमचा हरकतीचा मुद्दा आहे की 2 वर्ष कलकत्त्यात राहिलेला अमिताभ बच्चन मुंबईत आजही जर बंगाली बोलू शकतो तर 45 वर्षांवरून तो मराठी का बोलू शकत नाही? शिवसेनेसारख्या पक्षाच्या मुखपत्राचं संपादक असलेले तिसरी टर्म राज्यसभेची असलेले 2 टर्म राज्यसभा 1 टर्म लोकसभा ज्यांची पत्नी महाराष्ट्रीयन आहे संजयजी अजूनही मराठी नीट बोलू शकत नाही तर तो मराठी माणसाचा दोष होऊ शकत नाही. तो तुमचा दोष आहे. तर माझ्या मते आग रामेश्वर आणि बंब सोमेश्वरी अशी राजकीय त्याला उदाहरणे दिली जातात ती चुकीची आहे. बर पारकर साहेबांसाठीचा घेदमान राऊंड मधला पुढचा प्रश्न विचारा. आधुनिक वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला? ए एडिसन, बी गॅलिलिओ, सी जॉर्ज स्टीफन्स, डी जेम्स वॅट. जेम्स वॉट 1848 साली तुमच्याकडनं होतं. 1848 साली युरोपमध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. हे उत्तर बरोबर आहे. पारकर साहेब एक वेगळा प्रश्न की आपल्या मनसेच्या इंजिनाची दिशा बदलली कशा काय कशामुळे बदलली ती? नाही तो माझ्या मते राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय त्याचा काय वास्तुविस्तूशी संबंध नाहीये. बरं त्याच्या त्या डिरेक्शनशी किंवा बाकीच्या आपल्या लिखाण आपण डावीकडून उजवीकडे करतो तसं वगैरे त्या सगळ्या याच्याशी केला होता त्याचा काय वास्तू किंवा अशा अमुकतमुक याच्याशी असा काय संबंध असं मला काय वाटत नाही. बरं म्हणजे अगदीच विनोदाने सांगायचं झालं तर दिल्लीकडे तोंड करून असेल पण आम्ही ठरवलं होतं की आमचं महाराष्ट्रात लक्ष त्यामुळे दिशा बदलून वर्षाकडे महाराष्ट्र सत्ता आली पाहिजे. तिसरा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये पारकर साहेबांसाठी विचारा. बाळासाहेब ठाकरे खालील पैकी कोणत्या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत होते? ए फ्री प्रेस जर्नल, बी लोकसत्ता, सी महाराष्ट्र टाइम्स, डी नवभारत टाइम्स. फ्री प्रेस जर्नल असं उत्तर दिलंय आणि हे उत्तर बरोबर आहे. 3 पैकी 3 उत्तर पारकर साहेबांनी बरोबर दिलेली आहेत. आता निरुपम साहेब म्हणाले मराठी सिनेमाविषयी त्यांनी भाष्य केलं ते म्हणले मग मराठीतही रजनीकांत तयार व्हायला पाहिजे. आता खरं रजनीकांत हा पण मराठीच मनुष्य परंतु तो दक्षिणेमध्ये फार यशस्वी झाला. परंतु मराठी सिनेमांच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे का तुम्हाला काय वाटतं? चुकीचं आहे माझ्या मते. या महाराष्ट्र राज्याने आणि देशाने बघितलेल्या सुपरस्टारपैकी खान असतील, दिलीप कुमार असतील, राज कपूर असतील, देवानंद असतील, ऋषी कपूर असेल, ऋतिक रोशन असेल, अमिताभ बच्चन असतील ते आत्तापर्यंतच्या मी छातीवर हात ठेवून सांगतो आणि खात्रीने सांगतो कारण ते मी अनुभवलेलं आहे. या महाराष्ट्रातल्या जन्माला आलेल्या सुपरस्टारपैकी व्ही शांताराम आणि त्याहीपेक्षा अधिक जाऊन सांगेन दादा कोंडके हे सुपरस्टार असायची क्रेज ह्या मी सांगितलेल्या 12 मंडळींपेक्षा 12-13 लोकांपेक्षा कुठेही केव्हाही कमी नव्हती. 71-70 सालचा सोंगाड्या ते 85-86 सालापर्यंत त्यांचे जे जे चित्रपट होते यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. म्हणजे हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे की बाकीचे सगळे नॉन प्लस होऊन जायचे त्यांच्या पॉप्युलरिटीसमध्ये. पण आम्ही मराठी चित्रपटांना फक्त 1 आठवडाच देऊ, फक्त मॅटिनी शो लावायचा मराठी एरियामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी हिंदी चित्रपटात लावू ही जबरदस्ती जी मालकांची चाललेली आहे. चित्रपटगृहांचे मालक हे प्रामुख्याने अमराठी आहेत 90% वरती असावेत. त्यामुळे हे वितरकांची, एक्झिबिटर लोकांची, डिस्ट्रीब्युटर लोकांची आणि मालकांची दादागिरी आहे आणि ह्याचा प्राणपणाने आपण विरोध केला पाहिजे. मला वाईट वाटतं
विलासराव देशमुख आणि ताजच्या हल्ल्यानंतर आज मुख्यमंत्री इकडे पहिल्यांदा जाताना आमचा रवी जाधव की आमचा नितीन देसाई महेश मांजरेकरला घेऊन नाही गेले, घेऊन कोणाला गेले, राम गोपाल वर्मा रितेश देशमुख करता का नाही मराठी, मी त्या वाहिनीवर बोललो पण होतं, का नाही गेले मराठी एखाद्या निर्माता दिग्दर्शकाला घेऊन? दुःख हेच आहे की मराठी चित्रपटांमध्ये सुपरस्टार नाही आहेत का, होतील, आहेत, मकरंद अनासपुरे आहेत, हे पण महाराष्ट्रातले मराठी मातीतले सुपरस्टार आहेत. पुढचा प्रश्न पारकर साहेबांसाठी घे, धमाना राऊंड मध्ये विचारा. खालील पैकी कोणता शासकीय ड्राय डे नाही? ए क्रांती दिन, बी गांधी जयंती, सी महाराष्ट्र दिन, डी स्वातंत्र्य दिन. क्रांती दिन असं उत्तर दिलंय आणि हेही उत्तर बरोबर आहे. निरुपम साहेबांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही म्हणजे निरुपमाने लवकरात लवकर स्वतःचं पहिलं मराठी घासून पुसून नीट करून घ्यावं हा त्यांना सल्ला आहे. मग त्याने अगदीच ठरवलं असेल की ते पुढच्या वेळेला मुंबईतून नाही निवडणूक लढवणार तर गोष्ट वेगळी आहे. आणि बाकी गणरायाचा उत्सव चालू आहे तर माझ्या मते विघ्न अर्थाने त्यांना आणि त्यांच्या पक्षाला सुबुद्धी देऊन सामान्य माणसाचं जीवन सुसह्य करावं जेणेकरून हफ्ता बंदची पाळी येणार नाही, हफ्ता द्यायची पाळी येणार नाही, हे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला सांगणं आहे. पारकर साहेबांचा शेवटचा प्रश्न घे, दमाना राऊंड मधला विचारा. पुढील पैकी खासदार न झालेले संपादक कोण? ए भारत कुमार राऊत, बी कुमार केतकर, सी संजय निरुपम, डी संजय राऊत. कुमार केतकर असं उत्तर दिलंय आणि हे उत्तरही बरोबर आहे. घे दमान राऊंड मध्ये आता आपला निर्णय झालेला आहे आणि दे दणादण राऊंड मध्ये पोहोचलेले आहेत निरुपम साहेब आणि पारकर साहेब. या ठिकाणी आपल्याला मेटे साहेबांना निरोप द्यावा लागतोय. मी मेटे साहेबांना आमंत्रित करतो स्टेजवर. मेटे साहेब या. मेटे साहेब, आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटलं? नाही, स्पर्धा ही विविध प्रश्नाच्या माध्यमातून विषयाला हात घालणारी आहे आणि त्यामधून मूळ याचा जो गाभा आहे तो मदत करण्याचा आहे. जे कर्ज ज्यांचं आहे किंवा अन्य आहे त्याला मदत करण्याचा एक अतिशय चांगला भावना या पाठीमागं आहे. धन्यवाद. मेटे साहेब या स्पर्धेत सहभागी झाले म्हणून मेडिमिक्सच्या वतीनं तुम्हाला हे एक छोटंसं भेटवस्तू मेडिमिक्स आयुर्वेदिक सोपच्या वतीनं जे तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. धन्यवाद मेटे साहेब. मेडिमिक्स आयुर्वेदिक सोप प्रस्तुत हप्ताबंद पावड बाय विको टर्मरिक इन शेविंग क्रीम बेस दे दणादण राऊंड अतिशय उत्कंठावर्धक राऊंड. या राऊंडमध्ये माझ्याबरोबर सहभागी झालेले आहेत शिरीष पारकर साहेब, संजय निरुपम साहेब. पाच प्रश्न मी दोघांना मिळून विचारेल. जो फास्टेस्ट उत्तर बरोबर देईल त्याच्या खात्यात 10% रक्कम जमा होईल. ज्याचं उत्तर बरोबर असेल पण जो उशिरा देईल त्याच्या खात्यात काहीही फरक पडणार नाही. उत्तर चुकलं तर 10% कपात. सुरू करूया. एकदम सुरू करा. दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा पहिला प्रश्न विचारा. हिंदू पुराणानुसार श्रीकृष्णाने गावकऱ्यांना पावसापासून वाचवण्यासाठी कोणता पर्वत आपल्या करंगळीवर उचलला पर्याय आहेत? ए द्रोणागिरी, बी गोवर्धन, सी कैलाश, डी मंदार. दोघांनी उत्तर दिलेलं आहे. निरुपम साहेबांच्या खात्यात 10% रक्कम जमा झालेली आहे. पुढचा प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा विचारा. कसोटी क्रिकेटमध्ये सामान्यतः खेळाडू जास्त वेळा कोणत्या पद्धतीने आउट होतो? ए त्रिफळाचित, बी झेलबाद, सी पायचित, डी धावबाद. दोघांनी उत्तर दिलेलं आहे. निरुपम साहेबांनी त्रिफळाचित म्हणजे बोल्ड असं उत्तर दिलेलं आहे. पारकर साहेबांनी झेलबाद असं उत्तर दिलेलं आहे आणि पारकर साहेबांचं उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर आणि सर्वात आधी दिल्यामुळे पारकर साहेबांच्या खात्यात 10% रक्कम जमा. 10% निरुपम साहेबांचे वजा कारण त्यांचं उत्तर चुकीचं आहे. दे दणादण राऊंड मध्ये पुढचा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. यापैकी कोणत्या महिन्याला 31 दिवस नसतात? ए ऑक्टोबर, बी डिसेंबर, सी जानेवारी, डी सप्टेंबर. दोघांनी सप्टेंबर असं उत्तर दिलंय. दोघांचं उत्तर बरोबर आहे.
पण निरुपम साहेबांनी आधी उत्तर दिल्यामुळे 10% रक्कम त्यांच्या खात्यात दे दणादण राऊंड मध्ये पुढचा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. जिथं घरांना दरवाजे नसतात असं शनी शिंगणापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए औरंगाबाद, बी अहमदनगर, सी अकोला, डी अमरावती. दोघांनी अहमदनगर असं उत्तर दिलंय. दोघांचे उत्तर बरोबर आहे. निरुपम साहेबांच्या खात्यात 10% रक्कम जमा झालेली आहे. या राऊंड मधला पुढचा प्रश्न दे दणादण राऊंड मधला दोघांसाठीचा विचारा. खालील पैकी कोणती नदी मुंबईतून वाहते? पर्याय आहेत ए मिठी, बी मंजिरा, सी मुळा, डी मुठा. दोघांनीही मिठी असं उत्तर दिले. दोघांचे उत्तर बरोबर आहे. शिरीष पारकर साहेबांनी लवकर उत्तर दिल्यामुळे 10% रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. अतिशय उत्कंठावर्धक स्थितीत सामना, मराठी विरुद्ध परप्रांतीय. या सामन्याचा निकाल काय लागेल ते माहीत नाही, पण या सामन्याचा निकाल मात्र लागलेला आहे. दोघही 60-60% योग्य पद्धतीनं खेळून, चुरशीच्या पद्धतीनं खेळून जिंकलेले आहेत. आणि या दोघांचे उद्दिष्ट आजचं या हप्ताबंदमध्ये खेळण्याचं हे सामाजिक कार्य होतं. कुठल्या तरी सामाजिक कार्यासाठी मदत निधी ही एक चांगली भावना दोघांच्याही मनात आहे. दोघांच्याही वतीनं आपण हा सामना इथेच दोघंही जिंकले असं डिक्लेअर करून संपूया आणि त्यांची सामाजिक कार्यासाठीची मदत आपण स्वीकारूया. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हेमल कसा या आदिवासी ठिकाणी ते करत असलेल्या प्रकल्पासाठी महारोगी सेवा समिती या प्रकल्पासाठी या दोघांच्या वतीनं हा 2 लाख रुपयांचा धनादेश. आम्ही आभारी आहोत आमचे बँकिंग पार्टनर पीएमसी बँकेचे. पीएमसी बँक ही सामाजिक जागरूकता असलेली बँक आहे. या बँकेच्या ATM मधनं कुठलाही व्यवहार होतो त्यावेळी त्यातला 1 रुपया क्राय या संस्थेला मदत निधी म्हणून दिला जातो. या स्पर्धेत सहभागी होऊन निरुपम साहेब तुम्हाला कसं वाटलं? स्पर्धा जो है जिंदगी जीने का जोश देता है. अगर जिंदगी से स्पर्धा खत्म हो जाए तो जिंदगी रुक जाती. तो किसी भी प्रकार की स्पर्धा में मजा आता है और सारे बच्चों को, पूरे देश के लोगों को स्पर्धा में रहना चाहिए. रहा जो तुमचा स्पर्धात्मक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम एक एक जोरदार आहे असं मला सांगा. पारकर साहेब तुम्हाला कसं वाटलं? कन्सेप्ट अत्यंत उत्तम आहे. माणूस कुठलंही मूल जन्माला आलं तर त्याच्या आई वडिलांशी असलेलं त्याचं नातं सोडलं तर त्याची भावंड म्हणा, समाजातले लोक म्हणा, त्याचे सहअध्याय म्हणा, तो प्रत्येक ठिकाणी संघर्ष करतो आणि तो स्पर्धेत असतो. आणि ह्याचा जो तुम्ही जो उपक्रम केलेला आहे की लोक कर्जाचे हप्ते देऊन मेटाकुडीला आलेले आहेत, माझ्या मते जसं लोकांवर कर्जाचा बोजा आहे तसं आम्ही राजकारणी समाजकारणी म्हणून आमच्यावर पण लोकांचं कर्ज आहे, तर आमच्या माध्यमातून ह्या उपक्रमातून तुम्ही फुलना फुलाची पाकळी म्हणून जमेल तसं प्रायोजकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत रक्कम जर पुष्टी करताय ह्याचं खरोखर आमचं जर कर्ज उचलण्याचा एक अंशता प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं पण स्वागत करतो आणि आपलं देखील धन्यवाद व्यक्त मानतो. मेडिमिक्स आयुर्वेदिक सोपच्या वतीनं संजय निरुपम साहेबांना ही एक छोटीशी भेट जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. विकोच्या वतीनं शिरीष पारकर साहेबांना एक छोटीशी भेट. विको टर्मरिक इन शेविंग क्रीम बेस. अतिशय आनंदी नोटवर हा भाग आपण इथे संपूया. राजकारण्यांमध्ये सुद्धा खूप चांगला माणूस दडलेला असतो. सातत्याने आपण राजकारण्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांच्या एका चांगल्या भूमिकेचाही खूप स्वागतार्ह विचार करणं गरजेचं आहे हे ह्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला एक छोटंसं दाखवायचं होतं. आणि आज हे सर्वच मंडळी इतक्या दिलखुलासपणे बोलली, विविध विषयांवर त्यांनी त्यांचे विचार मांडले. स्वतःच्या पक्षाचं बोलणं तर झालंच, पण त्याहीपेक्षा माणूस म्हणून त्यांना ज्या भूमिका वाटतात त्याही त्यांनी खूप स्वच्छपणे मांडल्या. अशाच आनंदी याच्यावर हा आजचा भाग इथे संपूया. भेटूया पुढच्या भागात हप्ताबंदमध्ये 3 नवीन टेन्शन घेतलेल्या कर्जदारांसहित. तोपर्यंत उतू नका, मातू नका, कर्जाचं टेन्शन घेऊ नका.
आतंकवादी हमला आपल्या मुंबईवरती जो झाला सगळ्यात 26/11 दुसऱ्या दिवशीच्या कामाला निघताना माझ्या आईने लिटरली मला शपथ घातली की जायचं नाही तू. हे फेंगशुई वाले वगैरे असतात की नाही हे सांगतात की घरामध्ये जास्त आरसे वगैरे काय ठेवू नका. जेव्हा बायका अडचणी देतात तेव्हा नवराच उपयोगी पडतो असा ते प्रतिबिंब त्यांना तिथे दिसलं. नवलकर साहेब आले आणि म्हणाले की आतमध्ये खूप उकडत आहे. तर आमच्या बरोबर जे सदस्य दुसरे बसले होते ते म्हणाले का आतलं एसी बंद आहे का काय प्रॉब्लेम काय. नवलकर साहेब ते म्हणाले काही नाही ओ मगाजपासून माझ्या शेजारी बसलेले ते एक सदस्य आहेत त्यांनी 5 वेळा म्हटलं की हा खूप ज्वलंत प्रश्न आहे हा खूप ज्वलंत प्रश्न आहे.